तुम्ही शांत झाल्यावर बोलतो. शांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा मी अध्यक्ष आहे आणि मंत्रिमंडळाचा सदस्य आहे. महाराष्ट्रामध्ये 5 जिल्हा परिषदांचे निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्याकरता उमेदवारांची निवड आम्हाला करायची आहे. त्या उमेदवारांच्या निवडीसाठी म्हणून जी काही चर्चा करायची असते, जिल्हा अध्यक्ष असतील, तिथले पदाधिकारी असतील यांच्याबरोबर, जे पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी आमचं पार्लमेंटरी बोर्ड झालेलं आहे, आता राज्याच्या पातळीवर ते असतं, ते आज राज्याच्या पातळीवर आम्ही पार्लमेंटरी बोर्डच्या मीटिंग या 5 जिल्हा परिषदच्या करतो आहोत आणि त्यासाठी आजची बैठक आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी का अध्यक्ष हूँ और स्टेट में 5 जिल्हा परिषद का इलेक्शन आ रहा है और उसका उनके कैंडिडेट को हमें चुनना है कि कैंडिडेट किसको करना है, उम्मीदवार किसको करना है. क्या एनसीपी और सेना के साथ भी जाएंगे, इस तरह कोई समीकरण पर भी चर्चा होगी, बात होगी? वो भी चर्चा आज हमारे जो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आ जाएंगे, कुछ पदाधिकारी आ जाएंगे, उनके साथ इसके बारे में भी चर्चा होगी कि स्टेट आपके डिस्ट्रिक्ट में क्या पोजिशन है, कैसे रहेंगे, आपको एनसीपी के साथ जाना है नहीं जाना है, शिवसेना की मदद लेनी है नहीं लेनी है, वो साथ में आघाड़ी बन के आगे जाना है या नहीं जाना, ये डिस्ट्रिक्ट का जो पोजीशन है उस पर निर्भर रहेगा, उसके लिए चर्चा होगी. एक महत्वपूर्ण